तर वेलकम चॅनेल. आणि ह्या व्हिडिओत थोडं मोटिवेशनल टाईप दाखवणार आहे, ठीक आहे. मी माझ्या मोबाईलमध्ये कोणकोणते व्हिडिओ आहेत, मी बरेच आहेत व्हिडिओ, पण त्यातलं काय काय महत्त्वाचा व्हिडिओ आहेत, ठीक आहे. म्हणजे किंवा जे शिकायसारखे व्हिडिओ आहेत, नुसतंच टेम्पररी मोटिवेशन नाही आहे, तर ॲक्च्युअल नॉलेज आहे किंवा ॲक्च्युअल असं समज आहे, ॲक्च्युअल अक्कल आहे ती. तर ते अक्कलच असं व्हिडिओ तुम्हाला दाखवून त्यावर थोडं मी एक्सप्लेन करणार आहे, किंवा मी कसा विचार करतो माझं लॉजिक सांगणार आहे. तर मी पण जरा शहाणा होते अजून, ठीक आहे. तर त्यासाठी जास्त व्हिडिओ लांब होणार नाही आणि अनएडिट व्हिडिओ असणार आहे, म्हणजे जास्त एडिट मारणार नाही, नाहीतर ती ओरिजिनल रॉ नी जायची जाईल. मी सांगतो, हा ही आहे पंच लाईन. डू व्हॉट यू हॅव स्टडीड यू विल सर्वाइव. इन द इंटरव्यू आय वॉज आस्क्ड अ क्वेश्चन, वेअर इज थायरॉइड. आय वॉज अ मॅथमॅटिक्स स्टुडंट, सो आय डिड नॉट नो वेअर थायरॉइड वॉज. आय थॉट इट कुड बी समवेअर हिअर. इन 1982 आय डिड नॉट नो वेअर थायरॉइड वॉज. In 1992, I finished a PhD in thyroid biochemistry. And in 2000... म्हणजे आता हे काय म्हणतात की मला थायरॉइड म्हणजे काय माहित नव्हतं, ठीक आहे. इंटरव्ह्यूला मला विचारलेलं थायरॉइड म्हणजे माहित नव्हतं मी, आणि हे मॅथचा स्टुडंट आहे, आणि हिने काहीतरी थायरॉइड म्हणजे गुडघ्यात आहे म्हणून सांगितलेलं, ठीक आहे. थायरॉइड म्हणजे मराठीतला ग्रंथी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ग्लँड म्हणतात, ठीक आहे. तर ते म्हणजे थायरॉइड माहीत नव्हतं, आणि नंतरच हिने थायरॉइड वर PhD केली, थायरॉइडची कंपनी काढली, असं आहे. त्यामुळं आपण जर मनात आणलं तर आपण सगळं शिकू शकतोय किंवा पाहिजे ते करू शकतोय, काय एवढा असा विषय नाही आहे. आणि असे एक्झाम्पल आहेत, आणि अशातनं मी थोडं म्हणजे बघतोय मोटिवेशन. अजून एक आहे, हे भावाला आवडले, कोण आहे लोकांना जाऊन सांगाल की हा पट्ट्या कधी हरलेला नाही आणि हरणार देखील नाही. कारण जिद्दच अशी आहे ना, जिंकेपर्यंत श्वास सोडणार नाही. मोटिवेशन आहे अजून हा एक. ह्या पण भावाचं आहे की सगळं करू नका, एका वेळी एकच करा. हे पण बरोबर आहे, पण कसं आहे कोणाकोणाची परिस्थिती वेगळी असते, त्याला बाबा दोन तीन गोष्टी करा लागतात, तर त्यांना केल्या पाहिजेत, असं आहे. म्हणजे काय काय तर पुरा अभ्यास करत करत हे करतात, म्हणजे काय जॉब करणे किंवा अजून काय काय, किंवा काय काय मुद्दामच 17 गोष्टी करत असतात मुद्दाम मी दाखवायसाठी. तर तसलं तिथं बरोबर आहे, ते काही न केलेलं चांगलं आहे, नाही तिथं त्यातनं काही शेवटी डोमच आहे, म्हणजे ते बुडणारच आहे ते. आणि शेवटी सांगते 24-25 वर्ष आहे बिझनेस करताय, गर्लफ्रेंड सोबत म्हणजे जी आहे ती गर्लफ्रेंड सोबत लग्न करणार नसाल तर सोडून द्या, टाइमपास लय होतोय. आणि हे म्हणजे तिने लॉजिक सांगितली की समजा तुम्ही बिझनेस करताय, तुमचा बिझनेस नाही सक्सेस झाला, हां, आणि दुसऱ्याचा कोणाचा बिझनेस सक्सेस झाला, तर त्याच्याबरोबर ती मुलगी जाणार ज्याचा सक्सेस झाला आहे ती, ठीक आहे. मी त्याच्याबरोबर तुम्ही बसणार तसंच. आता हे कसं आहे, थोडं हे पॅट्रायकल बोललाय हो, म्हणजे कसं मुलगी फक्त गोल्ड डिगर असं बोललाय हो, पण असं ठीक आहे. आता काय काय असतात पण तशा काय विषय नाही, खरं पण आहे. अजून काय, अजून काय, डिसिप्लिन इज इझी, यू जस्ट नो द सिक्रेट. म्हणजे बरोबर आहे, डिसिप्लिन पाहिजे, डिसिप्लिन शिवाय काय करणार आहे, म्हणजे आपण मनानुसार वागून चालत नाही, डिसिप्लिन पाहिजे काहीतरी, ठीक आहे. मी पण थोडं डिसिप्लिनमध्ये आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी चहा प्यायला 4 देतोय, 5 तर गायब. अजून काय मोटिवेशन, अजून आणि सिम्पल म्हणजे दाखवतो व्हिडिओ कसं कसं आहे ते. अजून काय, दुनिया में से एक ही चीज सीखना है. बरोबर आहे एक, म्हणजे आता हे ओझा सर कसं आहे आम्हाला पण शिकवायचं, ठीक आहे, क्लासमध्ये. त्यांचं काय काय म्हणजे बिनकामात पण गोष्टी आहेत सडा, म्हणजे पण काय काय चांगल्या पण गोष्टी आहेत, म्हणजे मी चांगला आहे ते सांगतोय असं आहे, असं आहे, असं आहे, असं नाही की आता ह्या माणसावर सगळीकडे मी सपोर्ट करतोय, पण म्हणजे हे माणूस म्हणजे की काय दिमाग कसा वापरायचा हे सिक्का, म्हणजे डोकं कसं चालवायचं, म्हणजे आपण म्हणतोय ना ॲक्च्युली हुशारी, तर ती हुशारी पाहिजे, कधी काय करायचं, काय नाही करायचं, काय करणं सोडून द्यायचं हे कळायला पाहिजे, तेच खरा हुशार. नुसतंच आता आम्हाला पण परीक्षेत मार्क आहेत काय विषय नाही, पण असं नाही की आम्ही परीक्षेत मार्क काढलं म्हणजे आम्ही लय हुशार झालो, पण बाकीचं पण नॉलेज पाहिजे. तर हे आहे, ठीक आहे. अजून एक काय बरं, अजून बरंच काय काय चांगलं आहे, हां, मन की विरुद्ध चलना होगा. अगर मन के विरुद्ध नहीं
थाने चलोगे तो तुमसे गंदे काम ही करवाता रहेगा, गंदी सोच सोचवाता रहेगा, फिर एक दिन ये आपके प्रति गलत सोचवा देगा। आप म्हणजे बरोबर आहे की मनात सगळं करून चालत नाही, मन म्हणजे भरकडत असते, तर माझं इथं मन कसं भरकडते नाही, थोडा इथं एवढं नाही भरकडत का तर आपल्याला माहिती आपण कशासाठी आलोय, पण तरी पण कधी कधी भरकटत असलं तर स्वतःला सांगायचं की किंवा मनातच जास्त ऐकायचं नाही असा विषय, त्यामुळं कुठेतरी मनावर लगाम पाहिजे लक्षात घ्या। ओके, तर हे थोडक्यात मी मोटिवेशन सांगितलं आहे आणि म्हणजे मोटिवेशन म्हणजे आहे आणि त्यावर मी कसा विचार करतो हे तुम्हाला सांगितले थोडक्यात, ठीक आहे। अजून काय? हां, अजून हे एक भार आहे, ही सगळ्यात मोठा आहे, सपना देखो, सपने को चेस करो, पीछा करो उसको सपने को, क्योंकि सपना रोशनी है, सपना आंखें है, सपना हमारी दृष्टि है, सपना हमारा लक्ष्य है, सपना हमारे पैर है, सपना हमारी आवाज बन जाता है, सपना हमारे हाथ पैर बन जाता है। बड़ा सपना देखो, केवल अपने लिए नहीं बल्कि दूसरों के लिए, सबकी बेहतरी के लिए जो लोग सपना देते हैं वो अपने आप में बहुत ताकत देता है। एक बरोबर आहे की बाबा खरोखर स्वप्न मी बघितलीच पाहिजेत का, तर स्वप्न बघितली तरच आपण काहीतरी ॲक्शन घेतोय किंवा आपण बाहेर पडतोय, तर असं माझं स्वप्न आहे म्हणून मी कोल्हापुरातनं दिल्लीत आलो, हे स्वप्न नसतं तर मी इकडं आलोच नसतं ना, कोल्हापुरातच थांबलो असतो, तर असा विषय, त्यामुळे स्वप्न पाहिजेत किंवा अजून पण पुढे स्वप्न आहेत आणि स्वप्न मोठीच बघावी आहेत म्हणजे खरोखर म्हणजे आपापल्या लेवलनुसार, किंवा असं दुसऱ्याचं उगीच कॉपी करायचं नाही की हे नाही हे म्हटलं मग मी पण तीच करतो असं नाही, प्रत्येकाचं आपापलं काहीतरी असलं पाहिजे, कळलं का? तरच तशी स्वप्न बघा। अजून एक म्हणजे काय, हां म्हणजे लोक की फितरत आहे की हासिल करणं सीखे, जितनी कठिनाई आएंगी उतनी ऊंचाई आएंगी, पीठ दिखा के भागोगे तो कठिनाइयां आ भी हो जाएंगी, दोबारा कर नहीं पाओगे, एक बार मैदान में उतरो, खुल के खेलो, कुछ हो ना हो, जीत मिले ना मिले, कम से कम डरपोक तो नहीं खेला, चूहे की रेस में दौड़ोगे तो जीत कर भी चूहा कहलाओगे, और शेर की रेस में दौड़ोगे तो हार के भी शेर कहलाओगे। त्यामुळे असं आहे, त्यामुळे आपण ठरवायचं आपण कुठल्या रेसमध्ये दौडायचं आणि मेन म्हणजे की म्हणजे रोगी फितरत हे की वो खुद नाही चलके आएगी, आणि अजून शे कॉपीराईट बिपीराईट येणार पण येऊ तिकडं काय, म्हणजे वेळेनुसार मार्ग बदलायला लागतात, मार्गानुसार रस्ते बदलायला लागतात, तर हे बरोबर आहे, ठीक आहे। मी थोडं म्हणजे माझ्या अनुभवातून का तुम्हाला सांगते का, तर मी दुसरं कोणा म्हणजे हे करत नाही, ठीक आहे। मी कधी कधी म्हणजे रूळ बदलाय थोडा वेळ केला किंवा आळस केला, नाथखुळा रील गेली आहे, नाथखुळा म्हणजे खतरनाक, ह्या भावाला भेटायचं आहे, हे जर खरोखर कोल्हापूरचं एक पेज आहे इन्स्टाला, तर ते खतरनाक कोल्हापूरबद्दल रील बिल टाकतील, बघू कोल्हापूरला गेल्यावर भेटूया त्याची, ठीक आहे। तर आय होप की तुम्ही जरा मोटिवेट झाला असाल, मोटिवेश थोडं माझ्या मोबाईलमध्ये येतील तुम्हाला दाखवले आणि त्याबद्दल जे माझं लॉजिक आहे ते तुम्हाला सांगितले, ठीक आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बाय।